तुम्ही बंगल्यावर व्हिजिट केल्या आहेत काय? एकूणच ह्या बंगल्यावरती किरीट सोमय्याजींबरोबर हा तिसरा व्हिजिट आहे आणि पहिल्या व्हिजिटपासून आमचं म्हणणं हेच आहे, नियमाच्या बाहेर कुठलंच काम व्हायला नाही पाहिजे. मुद्दा नंबर वन. माझा स्वतःचा मत आहे का सरकारी प्लॉटवरती आणि कॉर्पोरेशनच्या प्लॉटवरती कोणी अतिक्रमण करू नये. केलं असेल तर ताबडतोब तोडलं पाहिजे. फक्त तोडून काम भागणार नसून तर ज्याने बांधकाम केलं त्याच्यावरती कारवाई केलं पाहिजे. ज्या ठिकाणी आता आपण इथे उभे आहोत, इथे MCZM च्या लोकांनी पहिला परवानगी दिली होती आणि आता ते म्हणतात की आम्ही विड्रॉ केलं. तर माझी मागणी ही राहील की हे तुम्ही मिसगाईड करता लोकांना, सरकारला आणि सिस्टमला. म्हणून ज्या अधिकाऱ्यांनी पहिला चुकीचा परमिशन दिलं त्याच्यावरती पण कारवाई व्हायला पाहिजे आणि जर चुकीचा झालेला असेल तर कारवाई व्हायला पाहिजे ताबडतोब विदाउट एनी फेल. कारवाई फक्त हे तोडफोड करून चालणार नाही तर ज्यांनी बांधकाम केलं त्याच्यावरती पण ॲक्शन व्हायला पाहिजे, MRTP ॲक्शन. कारण असं चालणार आहे ना, एका गरिबांची झोपडी नाही 200 फूटचा, कोणी बांधलं तोडलं परत ते बांधतात आणि असा होतो. हे कमर्शियल जे लोक करतात त्यांच्यासाठी कायदा आहे, कानून आहे. माझा तिसरा मुद्दा आहे, प्रायव्हेट लँड असेल, प्रायव्हेट लँडमध्ये काय होऊ शकतो काय नाही होऊ शकतो त्याचं सरकारने एक नियम बनवलेला आहे, कॉर्पोरेशनने सर्क्युलर काढलेलं आहे. त्या सर्क्युलरप्रमाणे परमिशन घेतलं असेल, महानगरपालिकेला रेव्हन्यू दिला असेल तर त्याच्यावरती कारवाई होऊ नये आणि हे जर झालं नसेल तर 100% कारवाई व्हायला पाहिजे आणि कारवाईबरोबर व्यक्तीबरोबरती पण कारवाई व्हायला पाहिजे. मुद्दा नंबर दोन, चुकीचा सर्क्युलर काढला. चुकीचा सर्क्युलर काढला असेल तर इकबाल सिंग चॅनलवरती पण कारवाई व्हायला पाहिजे, त्यांना कोणी अधिकार दिलं? महाराष्ट्र सरकारच्या GR च्या विरोधात जाऊन जर कमिशनरने सर्क्युलर चुकीचा काढला असेल आणि त्या सर्क्युलरच्या आधारावरती खालच्या अधिकाऱ्यांनी परमिशन दिला असेल तर तेही अजिबात चालणार नाही. टोटॅलिटीमध्ये आमचं म्हणणं इतकंच आहे, बेकायदेशीर आहे ते तोडलं पाहिजे, बेकायदेशीर काम केलेलं आहे त्यांच्यावरती कारवाई केलं पाहिजे, कायदेशीर ज्यांचं काम झालेलं आहे. तिसरा एक चॅप्टर चालू आहे तो इथं सांगतो लोकांसमोर. आता लोकांकडनं पैसे काढण्याचा जो धंदा सुरू झालेला आहे त्याच्यावरती पण माझं म्हणणं आहे, ज्यांच्याकडे कायदेशीर सर्व आहे त्यांनी घाबरण्याचं कारण नाही आहे, त्यांनी घाबरण्याचं कारण नाही आहे. कोणालाही पैसे बिसे देऊन चालणार नाही. आता आपण एका बंगल्याकडे गेलो ते म्हणजे एक का OC आहे, दुसरे का CC है. तो CC है तो उसको परमिशन तुमने दिया, उसने बंगला बांधा, उसको OC क्यों नहीं देते हो? तो कहता का कॉम्प्लेन्स बाकी आहे. कॉम्प्लेन्स का बाकी आहे? पैसे पाहिजे भ्रष्ट अधिकाऱ्यांना. चांगल्या अधिकाऱ्यांचा सन्मान मी नेहमी करतो, आजही करतो, उद्याही करणार. व्हॉट आर द कॉम्प्लेन्स? का त्यांनी कॉम्प्लेन्स फुलफिल नाही केलं आहे? का त्यांना लेटर इश्यू केलं नाही? मी परवा कमिशनरला शेवटचा पत्र लिहिलं, ह्याच्या अगोदर 2 पत्र लिहिलेलं, मला अजून उत्तर आलेलं नाही. तर आत्ता पहिल्याच्या 2 पत्राचा उत्तर दिलेलं आहे आणि आता हे तिसऱ्या पत्रात जे लिहिलं आहे ते तुम्हाला मी सर्वांना सांगितलं आहे. लास्टला मी इतकं सांगणार, चुकीचा काही कारवाई आम्ही खपवून घेणार नाही. बांधकाम केल्यावरती कारवाई होत नसेल तर खपवून घेणार नाही, परंतु चुकीचा कोणावरती प्रेशर करून भ्रष्ट लोकांनी पैसे काढू नये. मग त्याच्यामध्ये पॉलिटिकल असतील, NGO असतील, अधिकारी असतील, त्यांना माझं हे म्हणणं आहे, इफ यू आर नीट अँड क्लीन कम टू मी, आय विल हेल्प यू. थँक्यू. सर, या स्टुडिओमध्ये किती मालक आहे? $1,000 crore इलिगल स्टुडिओ बांधण्याचा धंदा अस्लम शेख यांनी केला. दर महिन्याला 2 कोटी रुपये रेंटल इन्कम. खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, आमदार योगेश सागर, माझे सहकारी सुनील कोळी, गेले 4 महिने आम्ही पाठपुरावा करतोय. आता तोडकाम सुरू झालेलं आहे. जो हातोडा अनिल परबचा रिसोर्टवर पडतोय तोच हातोडा अस्लम शेखचा स्टुडिओवर. गेल्या 15 दिवसात 3 बंगलोर स्टुडिओ पाडण्यात आले आहे. पुढच्या 15 दिवसात आणखीन 3 बंगलोर स्टुडिओ पाडणार आहेत. आपल्या सगळ्यांचा साक्षीनी हे जे डावीकडे हे 2 मजली उभं राहिलं ते तुम्ही, मी आल्यानंतर उभं राहिलं. गेल्या 3 महिन्यात हे बांधकाम झालेले आहेत. म्हणून याच्या विरोधात आता पोलिसांमध्ये FIR आम्ही महापालिका दाखल करणार आहोत. नोटीस मिळाल्यानंतर बांधलाय. टेम्पररी शूटिंगच्या नावाने हा धंदा ज्यांनी केला आहे यांच्यावर फौजदारी गुन्हे पण दाखल होत आहेत आणि हे सगळे CRZ मध्ये अनधिकृत बांधण्यात आलेले 1,000 कोटीचा घोटाळा, त्यावर केंद्र सरकार, राज्य सरकार, मुंबई महापालिकांनी कारवाई सुरू केली आहे.
सर आज किती बंगला मध्ये पाणी तुम्ही विजिट केलं आहे आणि काय केलं तर आपण काय लेटिंग कंप्लीट किती बंगल्याचा आज पाणी केलं तर आपण अजून किती पाणी आज आम्ही ज्यात अत्लम शेख ते डायरेक्ट संबंध आहे तसं भाटिया स्टुडिओ दर्शन बंगलो रामबाग आणि हे जे 11 स्टुडिओ बालाजी एक्सप्रेस याची आम्ही पाहणी केली. ओके सर, दुबाज बंगल्यावरती जेव्हा कारवाई झाली होती तेव्हा तुम्ही एक ट्विट केलं होतं की तो बंगला अस्लम शेख यांचा आहे मात्र पाहणीसाठी आज तो बंगला अस्लम शेख यांचा नसल्याचं आता पालिका अधिकारी देखील सांगतात. हिंदी में बोलो सर, मराठी मध्ये मी एक प्रश्न विचारला, मी इग्नोर केलं प्रश्न, तर नाही उत्तर दिलं. चला पुढे हिंदी बता सर. नारायण राणे यांचा बंगला देखील शेअरचेट मध्ये येतोय. एक मिनिट, मराठी पण होत्या ना सर. हो पहिले हिंदी ब्रीफ होऊ दे. अस्लम शेख के 1000 करोड़ के ये स्टूडियो घोटाले का पर्दाफाश हो गया है. फौजदारी FIR भी दाखिल हो रही है. 3 बंगलों स्टूडियो तोड़ दिए गए. आने वाले 15 दिन में और 3 बंगलों स्टूडियो टूटेंगे. 11 बड़े स्टूडियो है. 1000 करोड़ का घोटाला. हर महीने में 2 करोड़ का रेंटल इनकम मिलता है. मेरे सहयोगी सीनियर सांसद गोपाल शेट्टी, विधायक अतुल भातखड़कर, विधायक योगेश सागर, सुनील कोड़ी गए 4 महीने से. आज सभी अधिकारियों ने मान्य किया है कि ये उल्लंघन है, फौजदारी कार्रवाई होगी और उसके बाद में अन्य प्रक्रिया भी जारी रहेगी. 3 बंगले तोड़े गए हैं, 3 बाकी हैं, उसके बारे में थोड़ी जानकारी दे पाएंगे? आज अभी हमने जो विजिट की, जो दर्शन बाग भाटिया स्टूडियो, वहाँ पर महापालिका ने कहा कि ये जो 3 बंगलों दिखाई दे रहे हैं वो इल्लीगल है. उन्होंने उसका डिमोलिशन का प्रोसेस शुरू कर दिया. आपने आरोप एक लगाया था कि असलम शेख का है, उनका है, लेकिन अभी तो BMC करी कि उनका नहीं है ये बंगलों. मेरे ख्याल से BMC ने क्या किया वो अगर राइटिंग में आप मुझे बता दोगे तो मैं जरूर जवाब दूंगा. Thank you.
गणेश तुम्हाला मदत करतो का मीडियाला जरा नाम घेऊ मीडिया मीडिया वाला जरा एकाची ओसी एकाची सीसी आहे.
परमिशन 12